मुंबईत सध्या पावसानं दडी मारलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतून पाऊस गायब झालेला आहे. रिमझिम पावसाची बरसात काही दिवसांपूर्वी झाली आणि त्यानंतर आता पाऊस दिसेनासा झालेला आहे. त्यामुळे प्रचंड उकाड्याचा सामना मुंबईकरांना करावा लागतो. मी सध्या मुंबईच्या बँड्रा वळी परिसरामध्ये आहे. या ठिकाणची स्कायलाईन जर आपण पाहिली तर आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं की संपूर्ण मुंबईमध्ये कुठेही आपल्याला काळे ढग जे आहेत ते पाहायला मिळत नाही आहेत आणि स्कायलाईन देखील तितकीच क्लिअर झालेली आहे. पावसाच्या दिवसांमध्ये असं वातावरण या ठिकाणी नसतं आणि मुंबईकरांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. हा पाऊस आता 20 जून नंतर राज्यात सक्रिय होईल अशी माहिती जी आहे ती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे. पश्चिमी वाऱ्यांची दिशा बदलली आहे आणि त्यामुळे हा पाऊस लांबणीवर गेल्याचं सांगण्यात येतं आहे. मागील आठवड्यात काही तासांसाठी आपण पाहिलं की पाऊस झाला आणि त्यानंतर अजूनही पाऊस पडला नाही आहे. 21 जून नंतर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जाते आणि मुंबई पुणे ठाणे पालघर या भागांना त्या दिवशी येलो अलर्टसुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण मुंबईकरांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे आणि या उकाड्यातून मुंबईकरांची सुटका नेमकी कधी होणार हा आत्ताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. एकीकडे राज्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे तरी हवा तसा पाऊस जूनच्या 15-20 दिवसानंतर देखील झालेला नाही आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा केली जाते. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.